नमस्कार, मी स्वीटी, वीकेबी न्यूज मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. उपलवाडी परिसरातून 14 किलो गांजा जप्त, एकाला अटक. कपिल नगरात भर उन्हाळ्यात गडरचं पाणी रस्त्यावर, 35 वर्षापासून गडरची समस्या जैसे थे. आणि गडकरी यांच्या जन्मदिवसानिमित्त रक्तदान, फळवाटपासहित विविध कार्यक्रमाचे आयोजन. आता सविस्तर वृत्त. नागपूरच्या उपलवाडी परिसरातून 14 किलो गांजासह एकाला अटक करण्यात आली आहे. शुभम उर्फ विकी शाहू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कामठी रोड उपलवाडी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना आरोपीकडे संशयास्पद वस्तू दिसून आली. पोलिसांनी झळती घेतली असता अंमली पदार्थ मिळून आले. 14 किलो गांजा जप्त करत कारवाई करत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आरोपीचे नाव शुभम उर्फ विकी शाहू असे असून त्यांनी गांजा कुठून व कसा आणला याचा तपास पोलीस करीत आहे. प्रभाग 2 कपिलनगरमध्ये गेल्या 35 वर्षापासून गडर लाईनचे काम झालेले नसून गडरचे पाईप खराब झालेले आहे. भर उन्हाळ्यात गडरचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिक संतप्त आहे. आता तरी प्रशासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मैं कमलेश चकुले. कपिलनगर प्रभाग 2 में की समस्या ऐसी है. कपिलनगर की समस्या तो पिछले 40 साल से जो गडर की पाइपलाइन बदली नहीं गई है और पूरी मर्च हो गई है गडर लाइन और पाइपलाइन भी पूरी ख़राब हो चुकी है, जिसका नतीजा अभी धूपकाले में हमारे को दिख रहा है यहाँ पे. और लोगों के घर के सामने गटर का पानी बहुत बुरी तरह से, पूरा गंदा पानी लोगों के घर के सामने आ रहा. रोज़ कॉरपोरेशन वाले को फ़ोन करके बुला रहा हूँ, वो आ रहे हैं अपना साफ़ कर रहे हैं, फिर भी वही हो रहा है. मैं काफ़ी 4 दिन से दवाई वाले को दवाई मारने के लिए बुला रहा हूँ, वो भी दवाई मार के जा रहे हैं, लेकिन ये समस्या अभी धूपकाले में है तो आने वाले बरसात में क्या होगा. इसलिए प्रशासन यहाँ के 20 साल से जो नगर सेवक है, यहाँ MLA है, इन लोग कोई ध्यान नहीं दे रहे हैं. तो अभी जनता में इतना आक्रोश आ गया कि अभी गटर का कैसा करना. और कपिल नगर में दूसरी कोई समस्या नहीं है, सबसे ज़्यादा यहाँ गटर की समस्या है. अगर गटर की पाइपलाइन नहीं बदलेंगे तो आने वाले 1 महीने के बाद में जो बारिश चालू होंगी, बारिश में काफ़ी समस्याएँ, बहुत ज़्यादा समस्याएँ आ जाएंगी. यहाँ कम से कम ये जितने दायरे में पानी बह रहा है, कम से कम 16 से 17 बच्चे या छोटे छोटे, उनकी जिम्मेदारी प्रशासन लेता है या और कोई लेता है. यहाँ के नगर सेवक जो 20 साल से वो लेते हैं, यहाँ के MLA लेते हैं या और कौन लेता है, तो इसकी जानकारी हमें दे. हमें प्रशासन से आयुक्त को काफ़ी पत्र दे चुके हैं, कपिल नगर, कामगार नगर, और लोग सिर्फ एक ही चीज़ के लिए फ़ोन करते कि गडर भर गई, गडर भर गई, गडर लाइन खराब हो गई, गडर खराब हो गई, पूरी गडर मर्च हो गई है, पूरी ध्वस्त हो गई है अंदर से. जो गटर का पानी आगे बह ही नहीं रहा, वो घर के माध्यम से बाहर रोडों पे आ रहा है. अभी जनता बताएंगे आपको. और भी कुछ आपने कहीं एप्लीकेशन या कंप्लेंट वगैरह डाली है? भी काफ़ी चर्चा हुई है और काफ़ी ऊपर तक के भी बातचीत हुई है कि इसकी गटर लाइन बदली जाए, लेकिन यहाँ के जो अभी तक के जो नगर सेवक थे उन लोगों ने इस चीज़ के लिए कभी ध्यान ही नहीं दिए. क्योंकि एक तो गटर की समस्या, ऊपर से जो लोगों ने गटर के ऊपर में बांधकाम किए हुए, वो भी एक गैरकानूनी तरीके से बांधकाम किए कि गटर वाले, साफ करने वाले सफाई कर्मचारी भी वहाँ नहीं जा पाते. संपूर्ण देशात महामार्गाचे जाळे निर्माण करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 68वा जन्मदिवस रामटेक विधानसभा क्षेत्रातील विविध गावात व शहरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व समाजसेवक मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या मार्गदर्शनात भाजपा कार्यालय किराड भवन येथे रामटेक शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन रक्तदान केले. माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसर रुद्राश्रम येथे फळवाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रकारे रामटेक विधानसभा क्षेत्रातील कन्हान येथील ग्रामीण रुग्णालय, तारसा येथील प्राथमिक रुग्णालय, रामटेक येथील ग्रामीण रुग्णालय व स्वामी सीतारामदास रुग्णालय देवलापारी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून माननीय केंद्रीय मंत्री यांचा 68वा वाढदिवस साजरा करण्यात आला. आज माननीय नितीन गडकरी साहेबांच्या 68वा वाढदिवसानिमित्त रामटेक भाजप कार्यालयात युवा मोर्चा रामटेकच्या वतीनं रक्तदान शिबिर या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी रक्तदान शिबिर करता आयोजनानिमित्त या ठिकाणी शहराध्यक्ष शुभम विस्मोकरे, तसं आपले धर्मेश शुक्लाजी, संतू चंदनगिरीजी आणि आलोक मात्र आणि करीमबाई, आता सर्व त्यांच्या युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित आहेत. रक्तदान महादान आहे.
आपले राष्ट्रीय नेते माननीय नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप त्यांना मोठी मोठी शुभेच्छा देतो आहे. जय हिंद, जय भारत. आता घेऊ एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा आपलं स्वागत. वेकोलीच्या बल्लारपूर हद्दीतील सस्ती ओपन कास्ट माईनमध्ये 24 मे रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान वेकोली सुरक्षा रक्षक सोहेल खान ड्युटीवरून बेपत्ता झाला होता. तर झोपलेल्या WCL व्यवस्थापकाला जागे करण्यासाठी बेपत्ता कामगार सोहेल खानच्या पत्नी आणि कुटुंबियांनी आज सकाळी RC कार्यालयाला कुलूप ठोकून काम बंद पाडले व सुभाष धोटे यांनी WCL व्यवस्थापकाला सोहेल खानचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शुक्रवार की रात को नाइट ड्यूटी पर सोहेल खान नामक सिक्योरिटी का एक एम्प्लॉय था जो उसकी ड्यूटी के दरमियान माइन से लापता हो गया है. उसके सिलसिले में WCL और उसके फैमिली वाले हमारे तरफ आए थे, जिसकी वजह से सैटरडे को वो मिसिंग कंप्लेंट रजिस्टर हुई है. मिसिंग कंप्लेंट पे हमारा इन्वेस्टिगेशन चालू है. जो यहाँ से लापता व्यक्ति है उसका मोबाइल टावर लोकेशंस और बाकी उसके मोबाइल से रिलेटेड इंफॉर्मेशन ले रहे हैं. माइन में भी बहुत सारे जगह पे हमारा सर्चिंग ऑपरेशन चालू है. सास्तीच्या ओपन कास्टमध्ये मागील 3-4 दिवसापासून सोहेल खान नावाचा जनरल मजदूर ड्युटीवर गेला असता तो अचानक ड्युटीवरून घरी वापस परत जाऊ शकला नाही, त्यामुळे त्याची पत्नी, त्याची आई, त्याचे सगळे कुटुंब चिंताग्रस्त झालेले आहे. आज आम्ही इथं स्वतः सास्तीच्या ओपन कास्ट सवेरिया ओपन कास्टमध्ये मी भेट दिली असता इथं राजुऱ्याचे PI, आमचे सगळे युनियनचे लोक, सवेरियाचे अधिकारी, सगळ्याची भेट झाली, त्याच्या कुटुंबाची भेट झाली आणि यांना सगळ्या सूचना केल्या की लवकरात लवकर त्या सोहेल खानचा शोध लावला पाहिजे, तर त्याच्या कुटुंबियाला धीर दिला पाहिजे. मी स्वतः त्याच्या कुटुंबियाशी बोललो, त्यांना सांगितलं की आम्ही 1-2 दिवसामध्ये त्याचा पूर्ण तपास करण्यात येईल आणि हे प्रकरण जर लोकल पोलीस हाताळू शकत नसेल तर चंद्रपूरच्या SP बोलून तिथील LCB म्हणा किंवा तिथली CID आणून याच्यामध्ये सोहेल खान कुठं गेलेला आहे, का गेलेला आहे, त्याचा ताबडतोबीने तपास करून त्याच्या कुटुंबाला दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. मेरा नाम नाजिया सोहेल खान है. मेरे हस्बैंड WCL में काम करते हैं, वर्कर है, जनरल मजदूर. उनको लाइट जॉब पे सिक्योरिटी में ड्यूटी दी गई थी और उनको ड्यूटी पे टॉर्चर करता था शेखर भारती, उनका इंचार्ज है. कभी भी कहीं पे भी ड्यूटी देना 15-15 दिन नाइट ड्यूटी देते थे. कंटिन्यू नींद नहीं होती थी, कुछ नहीं होती थी और अपने घर का पर्सनली काम बताते थे. बहुत रिक्वेस्ट करे कि वहाँ से मेरे को हटा दो. उनके नेता को भी बोला गया, जाहिद भाई को, कि मेरे को यहाँ से हटाओ. टाइम पास करते थे बस ये लोग, 6-7 महीने से टाइम पास कर रहे थे. रघुवीर सर के पास जाओ सर, वो मिलते नहीं थे, छुट्टी पे रहते थे कभी भी एनी टाइम. कितने बार रिक्वेस्ट करने पर भी नहीं कुछ भी काम हुआ. तो ऐसा हादसा हो गया उनके साथ. ड्यूटी पे आए हैं वो 3 बजे, हाजिरी लगाए उन्होंने और वो गए हैं गार्ड के साथ. उनके साथ 3 जन थे, आधा आधा किलोमीटर की दूरी पे तीनों जन को बिठाया गया और ये गार्ड के साथ थे और कोई गवर्नमेंट का सर्वेंट वहाँ पे नहीं था. मार्च फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या 10वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल काल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. त्यात रामटेक तालुक्यामधून राष्ट्रीय आदर्श विद्यालय येथील विद्यार्थिनी कुमारी सर्वज्ञा वेदप्रकाश मुकद्दम हिने 97.84% गुण मिळवून प्रथम, तर श्रीराम विद्यालय रामटेक येथील कृष्णा जयदेव डडोरे याने 96% गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला. तिसऱ्या स्थानावर समर्थ विद्यालयाचा उत्कर्ष केशव काबडे 95.60% गुण घेतलेले आहे. शहरात समर्थ विद्यालयात उत्कृष्ट कांबळे प्रथम, द्वितीय तन्वी राजेश कावळकर, तर द्वितीय क्रमांक समीक्षा विजय टिपले हिने पटकावला आहे. समर्थ कॉन्व्हेंटमधून कृतिका सहारे ही प्रथम आलेली आहे. श्रीराम कनिष्ठ विद्यालय येथून प्रथम कृष्णा जयदेव डडोरे, द्वितीय अवेश हमित शेख, द्वितीय भावेश नितीन बरबटे तथा आर्यन वसंता अहिकर चौथा क्रमांक मिळवलेला आहे. श्रीराम विद्यालय 88.46%, राष्ट्रीय आदर्श 98%, ज्ञानदीप कॉन्व्हेंट 94.40%, श्रीराम कन्या विद्यालय 94.59%, समर्थ विद्यालय 91.53% असा शाळांचा निकाल लागलेला आहे. वादळामुळे मुक्ताईनगरसह परिसरातील तालुक्यामधील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून याचे तातडीने पंचनामे करण्यात यावे, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी केली आहे. या संदर्भात ते नेमके काय म्हणालेत बघूया. क्षेत्रामध्ये
तसेच रावेर यावल मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये बोधवड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वादळाने आणि गारपीटने केळीची आणि अन्य पिकांची हानी झाली. केळी तर साफ झाली आणि यामधून लाखो रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालं. याचे त्वरित पंचनामे करावे. या केळी उत्पादकांना ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना तातडीनं मदत करावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांशी मी चर्चा केलेली आहे. सरकारकडे मी मागणी केलेली आहे. माझी विनंती आहे की सबसेल शेतकरी ठार झालेला आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात यावं. या शेतकऱ्यांना पुढील कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं आणि शेतीसाठी आवश्यक असेल ते खतं आणि बियाणे ते कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात यावे आणि जेवढं काही नुकसान झालं आहे ते नुकसान भरपाई म्हणजे ज्याला अनुदान म्हणू शकतो पण भरपाई नाही परंतु सानुग्रह अनुदान त्यांना त्या संदर्भामध्ये मिळायला पाहिजे ते तातडीने द्यावं. चंद्रपूर येथे पूर्णत्वास येत असलेल्या अत्याधुनिक टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या बांधकामाची राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी पाहणी केली. अद्यावत सोयीसुविधांना सज्ज असे 140 खाटांचे हॉस्पिटलचे 90% कार्य पूर्ण झालेले असून उर्वरित 20% काम 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी यावेळी प्रशासनाला दिले. यामध्ये श्री रतन टाटा बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरला मदत करण्यासाठी इथं आले. त्या कार्यक्रमात जेव्हा आले तेव्हा सहजपणे बोलताना म्हणाले की वाराणसीमध्ये विश्वगौरव देशनायक गरीबो के मसीहा नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात मी एक कॅन्सर हॉस्पिटल उघडतो आहे. तर मी त्यांना विनंती केली जसं तुम्ही वाराणसीमध्ये उघडत आहात तसं चंद्रपूरमध्येही एक हॉस्पिटल उघडावं आणि त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी अनुकूलता व्यक्त केली. 100 कोटी रुपये CSR मधून देण्याच्या संदर्भात त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांनी बैठक घेऊन आम्हाला मान्यता दिली. मग राज्य सरकार खनिज विकास निधी आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटल म्हणजे टाटा ट्रस्ट यांच्यासोबत आम्ही कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याच्या कामाची सुरुवात केली. खरं तर 2020 डिसेंबरमध्ये याचं उद्घाटन व्हावं ही आमची इच्छा होती पण दुर्दैवानी 2019 आमचं सरकार नव्हतं. कोविड आलं आणि कोविडमध्ये हे काम खूपच मागे पडलं. आता 90% काम पूर्ण झालं आहे. खरं तर रतन टाटांनी तेव्हा मग शब्द दिला होता की मी स्वतः उद्घाटनाला येईल. आता त्यांची तब्येत थोडी बरी नाही आहे बघू पण आम्ही आज 15 ऑगस्टच्या आसपास याचं उद्घाटन व्हावं असा आमचा प्रयत्न होता. त्याचा पहिला फेज याचं उद्घाटन 15 ऑगस्टच्या आसपास व्हावं या दृष्टीने आढावा घेतला माहिती घेतली काही यंत्रसामुग्रीची ऑर्डर दिली आहे. 4 जून नंतर रिक्रुटमेंटच्या संदर्भात आपण प्रयत्न करू. धर्मशाळा बांधायची आहे. अजून काही कमतरता आहे तर पूर्ण करू. रस्ता असेल किंवा त्याच्या संदर्भात फिनिशिंग असेल पण पहिला फेज हा 15 ऑगस्टच्या आसपास सुरू व्हावा असा प्रयत्न आहे. आजच मी आमच्या ऑफिसला सांगितलं. माननीय मुख्यमंत्री माननीय रतन टाटाजी माननीय प्रधानमंत्री यांना पत्र द्या की 15 ऑगस्टच्या आसपास तुम्ही जी काही तारीख द्याल त्या तारखेला याचा पहिल्या फेजचं उद्घाटन व्हावं. हा मोठा प्रोजेक्ट आहे. बाजूला मी एक मेडिकल कॉलेज सुद्धा बांधायचं काम मी अर्थमंत्री असताना सुरू केलं. त्याचंही काम साधारणतः पूर्ण झालं पण ते काम पूर्ण होता होता 100 विद्यार्थ्यांच्या ऐवजी आता 150 विद्यार्थ्यांना मान्यता आली. आता पुन्हा आम्हाला त्याच्यामध्ये विस्तार करावा लागणार आहे. इथं कामगार विभागाचं 100-बेडेड हॉस्पिटल आता बघा चंद्रपूरच्या मधात आम्ही उभं करतो आहे. कामगार विभाग केंद्र सरकारने आम्हाला 100-बेडेडची परवानगी दिली. आरोग्य सुविधा उत्तम झाल्या पाहिजे. या भागामध्ये कॅन्सर हॉस्पिटल बांधण्याचा जो काही आमचा संकल्प होता की हे मध्य भारतामधलं एक उत्तम सेवाभावी अतिशय अल्प दरात सेवा देणारं हे केंद्र व्हावं आणि हे केंद्र अतिशय उत्तम असावं त्या दृष्टीने सर्व ट्रस्ट आणि इतर लोक कामाला लागले आहे. माझा प्रयत्न आहे की 15 ऑगस्टच्या आसपास याचं उद्घाटन व्हावं. केंद्र व राज्य सरकारने नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन अंतर्गत प्रीपेड स्मार्ट वीज मीटर ग्राहकांच्या घरी लावण्याची मोहीम वीज वितरण कंपनीद्वारा वर्धा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सर्वसामान्य ग्राहकाला ही योजना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. ग्राहकामध्ये वीज वितरण कंपनीच्या स्मार्ट मीटर लावण्याच्या कार्यवाहीबद्दल तीव्र असंतोष आहे. ही कार्यवाही तत्काळ स्थगित करण्याची मागणी निवेदन देऊन करण्यात आली आहे. जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने जे डिजिटल मीटरबद्दल सक्तीचे आदेश काढून महाराष्ट्रामध्ये घरोघरी मीटर लावण्याचा त्यांचा जो घाट आहे त्याचा मी प्रथम निषेध करतो. कारण पहिलेच इथला सर्वसामान्य माणूस कष्टकरी माणूस शेतकरी माणूस ह्या महागाईने गासला आहे आणि इथल्या आता प्रीपेड मीटरमध्ये पहिले पैसे भरा आणि नंतर वीज वापरा हे काही सर्वसामान्य लोकांना कष्टकरी शेतकरी लोकांना पटणार नाही आहे. कारण प्रीपेड मीटरमध्ये तुमची लाईन कधी कटेल कारण तुम्हाला सांगता येणार नाही. आणि रात्री आमचं प्रीपेड मीटरचं हेच बॅलन्स संपलं सकाळी तुमचं मीटरचं लाईन कापल्या जाईल आणि
हे आम्हाला न कळत कापला जाईल, आम्ही त्याची कंप्लेंट कुठे करायची? अरे आपला देश हा सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरीचा लोकांचा देश आहे, तुम्ही डिजिटल लॉजिन करा ना, आम्ही आमचं त्यांचा त्याला आमचा नकार नाही आहे, पण आधी लोकांना शोधणं करा, आधी लोकांना शहाणं करा, नंतर तुम्ही प्रीपेड मीटरमध्ये लोकांमध्ये ती त्याची भावना पोहोचवा, कारण याच्यामधून शेतकरी लोकांचा इथं गरीब लोकांचा लॉस आहे, त्याचा घाटा आहे, याचा फायदा फार मुठभर लोकांचा आहे, त्याच्यामुळे आमचे आम्ही यांचा आज निषेध आंदोलन इथे केलं आहे. जो होता त्याचा आम्ही आज इथे होळी केली आहे. शासन निर्णय म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे मीटर 6,000 आहे, आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते मीटर 12,000 वाढीव रेटने इथल्या कॉन्ट्रॅक्टरला दिला आहे, म्हणून तो 6,000 जो तफावत आहे, हा 6,000 तफावत कोण आणि कुठून कशी भरून काढणार आहे हे गव्हर्नमेंटने अजून क्लिअर केलं नाही आहे. हा शेवटी पैसा सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे, गोरगरीब कष्टकऱ्यांचा पैसा आहे, म्हणून आमच्या पैशाची अशी विटंबना किंवा अशी दुराग्रह किंवा उपलवाडी परिसरातून 14 किलो गांजा जप्त, एकाला अटक. कपिल नगरात भर उन्हाळ्यात गडरचं पाणी रस्त्यावर, 35 वर्षापासून गडरची समस्या जैसे थे. आणि गडकरी यांच्या जन्मदिवसानिमित्त रक्तदान, फळवाटपासहित विविध कार्यक्रमाचे आयोजन. तुर्तास इथेच थांबूया, बघत रहा विकेव्ही न्यूज. नमस्कार.